नमस्कार स्टोरी टेलच्या ऐकू आनंदे या कार्यक्रमात आज मी वा? वा, या ठिकाणी आलेलो आहे लेखन कसं करावं याबाबत यांनी मला बोलवलेलं आहे आता मला माहीत नाही मी काय बोलेल पुढे ते तर ऐकूयात ऐकू आनंद मी लेखक आहे आणि कथा का कादंबऱ्या वगैरे यासोबतच काही काही लिहित असतो ॲक्च्युली मी एका खेडेगावातला म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये एक दौंड तालुका म्हणून आहे आणि दौंड तालुक्यात एक पिंपळगाव म्हणून आहे त्या गावातलं मी तर आम्हा गावाकडच्या मुलांची बोंब काय होती आम्हाला नेमकं का काय करायचं नाही माहीत नसतं तशीच माझी बोंब झाली होती मला लिहायला आवडायचं आणि मी दहावीपर्यंत शाळा केली दहावीपर्यंत कशी के शाळा केली आणि त्यानंतर माझा पुण्यातल्या एस पी कॉलेजमध्ये नंबर लागला एस पी कॉलेजमध्ये नंबर लागला आणि तिथलं वातावरण पाहून मला आधीच टेन्शन आलेलं की आता असल्या एवढ्या मोठ्या ठ्या आणि एवढ्या सुंदर सुंदर पोरींच्या शाळेमध्ये सॉरी कॉलेजमध्ये आपला कसा निभावू लागणार कारण एक तर गावाकडे कधी जीन्सवाली पोरगी पाहिली नव्हती अशा वेळी एस पी कॉलेजमधल्या सगळ्या जीन्सवाल्या पोरी पाहून वगैरे असं टेन्शन आलं होतं की आपल्याला नक्की आहे काय पण तरी केलं ॲडजस्ट कसं कसं कॉलेज कम्प्लीट केलं पण मला मुळात हे माहीत नव्हतं की मला आहे काय त्यावेळी मला लिहायला आवडत होता आणि मला असं वाटलं की लिहिणं म्हणजे जर्नलिझम आणि मग मी जर्नलिझमला ॲडमिशन घेण्यासाठी ट्राय केला राहनाडी इन्स्टिट्यूट म्हणून आहे पुण्यामध्ये तर तिथं मी त्यांची एंट्रान्स वगैरे असते तो फॉर्म वगैरे भरला आणि तिथं ते एंट्रन्समध्येच फेल झालो जेड ब्रिजवर जाऊन रडत बसलेलो एक तर गर्लफ्रेंड नव्हती त्यामुळे एकटाच रडत बसलो होतो आणि मग परत असं वाटलं की आपण काही डिप्लोमा सॉरी डिग्रीच्या एंट्रन्समध्ये फेल झालो आहे डिप्लोमाचा आहे ऑप्शन म्हणून मग मी तिथे डिप्लोमाला गेलो आणि त्याच्यात पास झालो मी आणि तिथे मला ॲडमिशन मिळालं आणि मग मला असं वाटलं की लेखन म्हणजे जर्नलिझम आणि मग मी तिथं डिप्लोमा केला त्यानंतर मी कुठला पेपर आ, लोकमत लोकमतला जॉईन झालो लोकमतमध्ये एक वर्ष काम केलं मग पुढारीमध्ये काम केलं मग मी डिग्री केली जर्नलिझमची तोपर्यंत तो मला कळालं नव्हतं की लेखन आणि जर्नलिझम लांब लांबच्या गोष्टी आहेत डिग्री पण केली मग मी सकाळ पेपरला जॉईन झालो आणि तिथेही लेखन करत होतो आणि तरीसुद्धा आपल्या मनाची जी भूक असते लेखनाची ती माझी भरत नव्हती मला कळत नव्हतं की मी लिहितोय म्हणजे योग्य करतोय की काय आणि मग मी एक लिहायला घेतलं असंच लिहायचं म्हणून आणि मग एक कादंबरीच लिहून झाली माझ्या हातनं कशी झाली मलाही नाही मलाही कळतच नव्हतं ते पण झाली कादंबरी लिहून झाली त्या कादंबरीचं नाव होतं सूर्याची सावली आणि त्या कादंबरीला राज्य शासनाचा पुरस्कारही मिळाला मग मला कळालं की नितीन लेखन जर्नलिझम या खूप लांबच्या गोष्टी आहेत तुला लेखन आवडत असेल तर तू लेखनच केलं पाहिजे मग ते कथा संग्रह कथा कादंबऱ्या वगैरे याकडे वळालं पाहिजे पण मला नि पिक्चर माहीत नव्हतं की लिहायचं आहे पण पुढं काय कारण ऑलरेडी एक कादंबरी काढली होती ती कशी काढली होती माझी मला माहिती त्यामुळे म्हटलं की आपल्याला याच्यामध्ये एवढा बेनिफिट नाही आहे की लिहून लेखकाचं कुठल्या ले स्पोर्ट बदत नाही माझं काय बदणार म्हणून मी काय जॉब सोडायची रिस्क घेतली नव्हती त्या दरम्यान मी ते फेसबुकला टाकलं होतं मला अवॉर्ड मिळाला वगैरे त्या दरम्यान स्टोरीटेल माझा मित्र होता सकाळमध्ये आम्ही सोबत होतो सुकिरत म्हणून तो स्टोरीटेलला जॉईन झाला होता त्याचा मला फोन आला की अरे तुला अवॉर्ड मिळाला त्याबद्दल अभिनंदन वगैरे सगळेच करत होते तसा त्यांनी फोन केला असलो असं मला वाटलं आणि म्हटलं बोल ना तर तो म्हटला की अरे तुला ऑडिओ बुक लिहिता येईल का पहिलं प्रिंट बुक लिहिलं होतंय ते ऑडिओ बुकचा काही संबंधच नाही ना म्हटलं नाही बाबा मला माहीत नाही तो म्हटलं आपण भेटूयात का तुझ्याकडे गोष्ट आहे का हा म्हटलं काहीतरी ऑप्शन सापडतोय म्हणलं म्हटलं गोष्ट आहे भेट म्हणलं तो म्हटलं ठीक आहे मग आम्ही दोघं भेटलो आणि त्यांनी मला सांगितलं की आता स्टोरी टेल म्हणून एक कंपनी आहे ऑडिओ बुकची तर ते ऑडिओ बुक लिहितात तर ते लिहितात म्हणजे ऑडिओ बुक वगैरे ते पब्लिश करतात तो तू आहेस का इंटरेस्टेड तुझ्याकडे आहे का गोष्ट म्हटलं आहे मग म्हटलं सांग काय मग मी त्याला सांगितलं म्हटलं सोंग म्हणून एक माझ्याकडं कन्सेप्ट आहे आणि तो म्हटलं ठीक आहे मला पिच करशील का लिहून कर कर देशील का काही कळत नव्हतं पिच करणं म्हणजे काय हेच मला कळत नव्हतं तो म्हटलं अरे म्हणजे थोडासा पॅरेग्राफ लिहून दे कशी असेल दोन पानांची वगैरे म्हटलं ठीक आहे मी त्याला लिहून दिली आणि त्याला ती आवडली म्हणजे मला असं वाटलं की आपण योग्य ट्रॅकवर आहोत आता त्याला ती आवडली आणि तो मला म्हटलं की घे आयलाय हे आणि मग कसं लिहायचं तर तो म्हटला की लिहायचं असं की ते ऐकायला आवडलं पाहिजे वाचण्याचा विषय नाही हा ऐकण्याचा आहे पहिलंच पुस्तक लिहिलं होतं मी जे लिहिलं होतं वाचणाऱ्यांसाठी दुसरं पुस्तक लिहायचं होतं ऐकणाऱ्यांसाठी पण बऱ्यापैकी आम्ही इतकं डिस्कशन केलं आमचं आम्हाला माहिती प्रचंड डिस्कशन करून तो सांगायचा हे करायचे ते करायचे आणि मग फायनली ते क्लिअर झालं मला पिक्चर की ओके असं लिहायचं आहे ऐकणाऱ्यासाठी आणि मग ते लिहायला घेतलं मग त्या सोंग पुस्तकाचा आवा का एवढा होता की ते एका पुस्तकात भरतच नव्हतं मग परत दोन पुस्तकं लिहायची का हे ठरलं आणि मग पुन्हा त्याची दोन पुस्तकं लिहिली तर अशा प्रकारे ते सोंग झालं त्यानंतर मग मी त्याला पेटलेलं मर पीसची कन्सेप्ट दिली मग तो म्हटला की हे पण छान आहे मग ते पण लिहायला गे मग फायनली मला वाटलं की आत्ता आपल्याला योग्य ट्रॅक मिळालेला आहे आपण जॉब सोडून द्यावा मी बायकोला विचारलं म्हटलं अगं मला लेखन आवडतं आणि लेखनासाठी छान मला प्लॅटफॉर्म मिळतोय तर मी जॉब सोडू का साडेतीन लाखाचं कर्ज होतं त्यावेळी माझ्या डोक्यावर बायको म्हणले नितीन कर्ज आहे तुझ्या डोक्यावर होईल काय मॅनेज अजून मी जॉबला नाही आहे थोडा विचार केला म्हटलं होईल मॅनेज पण मला यार हे जॉब नको आहे मला आता लिहायचंय मला सुटायचंय दे सोडून म्हणले काय होईल ते होईल बघू साडेतीन लाखाचं कर्ज असताना जॉब सोडून दिला आणि स्टोरी टेलसाठी लेखन चालू केलं मग स्टोरी टेलकडने येणारे पैसे छोट्या मोठ्या लेखनातून येणारे पैसे असे पैसे करून ते जॉब सोडून दिला आणि जर्नलिझमला गुड बाय केलं अशा प्रकारे जर्नलिझम थांबलं त्यानंतर मला असं वाटलं की आता स्टोरी टेलवाल्या म्हणजे की आपल्या हक्काचेच झाले काही लिहून द्या काही लिहून द्या अजिबात नाही सोंग लिहिलं पेटलेलं मोरपीस लिहिलं आणि मला इतकं कॉन्फिडन्स आला होता की आपण लिहून दिलं की स्टोरी टेलवाले डन करतात मर्डेल लिहून दिलं त्यांना त्यांचं अपेक्षित होतं की या नितीन तू इंटरेस्टिंग लिहितो आहे मर्ड म्हणजे एखादी अशी स्टोरी आहे का की नाही का अशी लफडी बिफडी अरे म्हटलं माझ्या गावातली लई लफडी आहेत म्हटलं म्हणजे मी स्वतः त्यातलं नायक होऊ शकतो एवढी लफडी आहेत तर म्हटलं की लिहून दे की कन्सेप्ट आम्हाला म्हटलं देतो लिहून लिहून दिली त्यांना कन्सेप्ट आवडली आणि त्यांनी मला लिहायला लावलं एक अख्खं पुस्तक लिहिलं दोनशे पानांचं इमॅजिन अख्खं पुस्तक लिहून मी स्टोरी टेलसमोर ठेवलं त्यांनी अख्खं पुस्तक वाचलं आणि अख्खं पुस्तक फेकून दिलं म्हणजे एक अख्खी कादंबरी त्यांनी अक्षरशः फाडून टाकली म्हटले हे सँक्शन होणार नाही म्हणजे मला क्षणभर असं वाटलं की चायला आपण देतो ते सँक्शन करतात म्हणजे यांनी फाडलं कस काय त्यांनी समजून सांगितलं ऑडिओबुक ही अशी कन्सेप्ट आहे ज्याच्यामध्ये पाच कॅरेक्टर असावेत तुझ्या स्टोरीमध्ये टोटल सतरा कॅरेक्टर आहेत खूप गोंधळ होतोय हे आम्ही एक्सेप्ट करू शकत नाही म्हटलं ठीक आहे तुम्ही नाही नाही ॲक्सेप्ट केलं मी तुम्हाला दुसरं लिहून दाखवतो अख्खं पुस्तक फेड फाडून फेकून दिलं पुन्हा अख्खी कादंबरी लिहिली मर्डेलची म्हटलं आता ही डन होणार आहे आणि आपले पेशन्स संपलेले आहेत भाऊ हे तुम्हाला डन करावेच लागणार मला माहिती आहे तुम्ही ॲक्सेप्ट करा माझं लेखन त्यांना दिलं अख्खी कादंबरी लिहून दिली सतरा कॅरेक्टर होते त्यातले बारा कॅरेक्टर काढून टाकले फक्त पाच कॅरेक्टरची अख्खी कादंबरी लिहून दिली त्यांना त्यांनी अख्खी वाचली आणि ते म्हटले कादंबरी इंटरेस्टिंग आहे पण प्रचंड विकृती याच्यामध्ये टाकलेली होती म्हणजे ॲक्च्युली मर्डेल म्हणजे मर्डर मर्डर मिस्ट्री की मग त्याच्यामध्ये ते खूर आणि मग ते अमुक तमुक सगळं काय काय आलं तुम्ही इतकं विकृत प्रकारे लिहिलं होतं म्हणजे गळा कापला ना अमुक तमुक हे म्हटलं विषय छान आहे पण एवढा वाईल्ड लेवलला आपण ते ॲक्सेप्ट करू शकत नाही माझ्यासमोर त्यांनी दुसरी कादंबरी फेकून दिली दोन कादंबऱ्या स्टोरी टेलने अक्षरशः फेकून दिल्या माझ्या आणि मग मला कळालं की नाही की ते फक्त चांगलंच द्यावं लागणार आहे मग पुन्हा तिसरा ड्राफ्ट लिहिला मी फायनली तो ड्राफ्ट त्यांच्याकडनं ओके झाला त्याच्यामध्ये पाच कॅरेक्टर आले त्याच्यामध्ये थोडा सॉफ्टनेस आला त्याच्यामध्ये बाकीचं ते बरंच काही काय आहे त्याच्यामध्ये आणि तो फायनल झाला तेव्हा म्हटलं की हुश अशा प्रकारे म्हणजे आपण काही लिहिलं की सँक्शन होते अशातलाही भाग नाही मी स्वतः अनुभवलेलं आहे प्रचंड माझ्यासुद्धा लेखनाची खूप वाईट पद्धतीने चिरफाड केलेली आहे फक्त मी पूर्ण वेळ लेखन करते त्यामुळं मी तिथं जास्तीत जास्त लेखन करू शकतोय बस एवढाच प्रश्न आहे तर अशा प्रकारे मर्डेल कन्सेप्ट मर्डेल ही कादंबरी कम्प्लीट झाली त्यानंतर अचानक खूप वेगवेगळ्या प्रकारचं लेखन येतच होतं म्हणजे मर्डेलमध्ये तर बऱ्यापैकी बेड सीन आहेत म्हणजे एक नवरा आणि दोन बायकोन मग त्यांचा कायदे गाणा वगैरे तर त्यामुळे त्याच्यामध्ये खूप गंमत होती तर मला स्टोरी टेलकडनं विचारणं असं आलं की तू इरोटिक लिहू शकतो का हिरोटिक हा शब्दच मी आयुष्यात पहिला ऐक पहिल्यांदाच ऐकला होता हिरॉटिक म्हणजे काय आहे ते म्हटलं अरे थोडं असं बोल्ड सेक्सी वगैरे लिहितं हा म्हणलं लिहू शकतो म्हटलं मी म्हटलं मग ना ट्राय मग मी तर त्यांच्यासोबत गरम खादी त्यानंतर अजून एक दोन इरोटिक लिहिलेल्या आहेत नात्याने संबंध अशा इरोटिक लिहिल्या आणि त्याही स्टोरी टेलवर आल्या म्हणजे मला अक्षरशः लोकांचे मॅसेज यायला लागले की अरे भारी लिहिलं आहे इंटरेस्टिंग लिहिलं आहे वगैरे म्हणजे मुलींच्या सोडा पुरुषांचेच मॅसेज यायचे की अरे भारी लिहितो आहे तू की नाही का म्हणजे मला असं दडपण यायचं की अरे काय चालू आहे आणि ते झालं आणि त्यानंतर अचानक डायरेक्ट युटर्न की मला स्टोरी टेलमधनं असं विचारणं आलं की छोट्या मुलांच्या गोष्टी लिहू शकतो का म्हटलं चालेल मी ट्राय करेल मी कधी केलेलं नाही जसं इरोटिक कधी ट्राय केलं नव्हतं लिहिण्यासाठी तसं छोट्या मुलांच्याही मी गोष्टी ट्राय करतो आणि मी छोट्या मुलांच्या गोष्टी लिहिल्या पण गंमत ही झाली की छोट्या मुलांच्या गोष्टी लिहिल्या त्या स्टोरी टेलवर आल्या पण मला लोकांचे असे फीडबॅक यायचे की तू छोट्या मुलांच्या गोष्टी लिहिल्या छान आहेत पण आधी आम्ही ऐकतो आणि मग मुलांना ऐकवतो हो म्हणजे लिटरली हे बोंब व्हायची हो म्हणजे माझ्या बायकोने सुद्धा मी बायकोला जेव्हा सांगितलं अगं अगं मी अशी अशी गोष्ट लिहिली आणि तू मुलाला ऐकवणार हो नाही ना म्हणली आधी मी वाचणार मी समजून घेणार आणि मग त्याला सांगणार म्हणजे आपली जी इमेज होऊन जाते की हा घाणडसली तो हा सेक्स लिहितो तो हा दोन अर्थ लिहितो तो ह्याचा इतका ठपका बसतो ना आपल्यावर की आपण चांगलं लिहिलं तरी लोक सहजासहजी विश्वास ठेवत नाही हे मला बरोबर अनुभवता येतं फेसबुकवर फेसबुकवर जेव्हा मी काही काही लिहित असतो मग त्याच्यामध्ये सगळं असतं त्याच्यामध्ये विनोद असतात त्याच्यामध्ये दोन अर्थी असतात त्याच्यामध्ये बोल्ड असतं त्याच्यामध्ये इरोटिक असतं त्याच्यामध्ये गंभीर त्याच्यामध्ये सारक्यास्टिक उपहासात्मक असतं राजकीय बरंच काही केलीत असतो तर त्याच्यामध्ये लोक शोधत असतात की ह्याने दोन अर्थी आहे का दोन अर्थी आहे का असं तुमच्यावर ठपका पडून बसतो पण मुळात कसं असतं माहिती आहे का लेखन ही अशी गोष्ट आहे ना त्याच्यामध्ये तुम्ही कुठली चौकट नाही आखली पाहिजे आणि मला तर असं वाटतं कुठल्याही लेखकाने स्वतःला एक चौकट आखली नाही पाहिजे जर तुम्ही ती चौकट आखली आणि तुम्ही त्या चौकटीत अडकला तर तुमचं पूर्णपणे लेखन अडकतं तुम्ही मुक्तपणे उधळलं पाहिजे म्हणजे नदी जशी असते की जिकडे वाट फुटेल तिकडे निघत असते तसं मला वाटतं लेखनाने चाललं पाहिजे की कॅनॉलसारखं असं एक ट्रॅक नाही ठरवलं पाहिजे कुठेही निघालं पाहिजे लेखनाच्या दृष्टीने तर अशा प्रकारे माझं लेखन चालू असतं आणि हे सगळं येतं ते माझ्या गावातून म्हणा किंवा माझ्या मातीतून कारण मी जे लहानाचा मोठा झालो ते पूर्णपणे खेडेगावात झालो आणि तिथंच माझ्या माझी जडणगळण झाली अशा अर्थाने म्हणाल मी कारण आत्तापर्यंत जेवढ्या काही कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत त्या प्रत्येक कादंबरीमध्ये माझा गाव डोकवत असतो माझी गावाची माती डोकवत असते आणि ती माझ्यामध्ये इतक्या पद्धतशीरपणे मुरलेली आहे आणि मी ती टिकवून ठेवली बरेचदा कसं होतं एखादा गावाकडचा मुलगा शहरामध्ये आला आणि शहराचा झगमगाट पाहून तो इथे मर्ज होण्याचा प्रयत्न करतो मग तो शंभर टक्के मर्ज झाला तर ठीक बरेचदा असं होत नाही पण तो मर्ज झाला तर ठीक पण तरीसुद्धा जो गोंधळ होत असतो ना मग शब्दांचा हाय का रे हायकाच्याऐवजी आहे का रे आहे आ हे का म्हटलं की शहरी हाय काय म्हटलं की गावाकडचं एका वाक्यात हाय करेन दुसऱ्या वाक्यात आहे करान हे जे गोंधळ होतं ना त्यापेक्षा बेस्ट मला वाटतं आपली जी जगण्याची भाषा आहे ना ती आपल्या शब्दांची भाषा असायला हवी ती आपल्या लेखनाची भाषा असायला हवी त्यामुळं काय होतं तुमचं लेखन जिवंत राहतं तुमचं लेखन ॲप्रिशिएट होतं मी आता फेसबुकवर पण जे लिहित असतो ना ते मला मला जे वाटलं त्या क्षणाला त्या क्षणाला मी ते लिहिलेलं असतं त्याला रंगवून नटवून थटवून ते प्रेझेंट केलं ना की आत्ताचा वाचक म्हणा किंवा आत्ताचे ऑडियन्स इतका प्रगल्भ आहे ना तुम्ही ज्या पद्धतीने मांडताना तो बरोबर तुम्हाला ओळखतो तुम्ही जर ते मेकअप करून समोर आणला असेल ना तर ते पद्धतशीर तो वाचक ओळखतो की याला मेकअप केलेला आहे म्हणून आत्ता मी एक लेटेस्ट एक कथा संग्रह लिहिला खुशबू म्हणून तर त्या खुशबूमध्ये मुळात मी हेच आहे की जी रियालिटी आहे ना ते मांडण्याचा प्रयत्न केला म्हणजे मी बुधवार पेठेत गेलो मी तिथल्या वेशेसोबत गप्पा मारल्या त्यावेषाने मला त्या खोलीमध्ये बोलवलं मी तिथे त्या खोलीमध्ये आज जाताना मला लिटरली जेव्हा माझी बायको लग्न करून आम्ही घरी आलो होतो ती ते असतं ना ते काय ते केक मारायचे असते त्या तांदळाच्या तांब्याला मला तोच तांब्या आठवला जेव्हा मी त्या वेश्याच्या खोलीमध्ये एंटर करत होतो आहे तसं मी लिहिलं आणि त्याच्यानंतर त्या वेश्यासोबत खोलीमध्ये चर्चा करून म्हणजे तिला मी ॲक्च्युली हां हेच परत मी स्टोरी टेलकडे आलो कारण त्यावेळी मी जेव्हा सोंग आणि पेटलेलं मोफीस या दोन कादंबऱ्या लिहित होतो ना तर त्याच्या संदर्भासाठी मला एका वेश्याशी बोलायचं होतं आणि एका मित्राने ओळख करून दिली होती मी तिच्याकडे गेलो होतो तर तिच्याकडे गेलो तर तिला तिचा कस्टमर तिला तिचा बिझनेस पाहायचा आहे म्हणून ती म्हटली खोलीमध्येच आहे आणि खोलीमध्ये गेलो आणि तिच्यासोबत एक वीस मिनिट बोलत बसलो आणि ती म्हटली तू चहा पिणार का म्हटलं पिणार ती म्हटली आपण वरच्या फ्लोअरवर जाऊ आणि चहा पिऊ म्हटलं हा ठीक आहे चल फक्त ती म्हणली बाहेर पडला ना थोडं थकल्यासारखं दाखव म्हटलं का म्हटले बाबा माझा बिझनेस आहे बाकीच्या बाया लक्ष ठेवणे असतात म्हटलं ठीक आहे मी बाहेर आलो ती पुढे चालत होती मी तिच्या पाठीमागून असा कमरेवर हात ठेवून चालत होतो ती मला म्हटली एवढी ॲक्टिंग नको करू वाटत नाही तू एवढा थकत असशील म्हणून आणि हे सगळं मी आहे तसं पुस्तकामध्ये लिहिलं याच्यामुळं काय होतं माहिती आहे का तुमचा जो मेकअप असतो ना, ना तो मेकअप राहत नाही ती रियालिटी राहते कारण हे सगळे वस्तूस्थिती असते ज्यावेळी एखादा माणूस त्या वेशेच्या खोलीतून बाहेर येतो तो थकलेलाच असतो पण इतकाही थकलेला नसतो पण मला माहीत नव्हतं मी थकलोच नव्हतो ना मी फक्त गप्पा मारल्या होत्या मग तिथून तिच्यासोबत वरती गेलो गप्पा मारत बसलो हे सगळं मी खुशबू पुस्तकामध्ये लिहिलं जे तिच्यासोबत गप्पा मारल्या किंवा तिला जे अनुभवलं हे पुस्तकामध्ये लिहिलं तिच्यासोबत गप्पा मारून जे त्यांचं जीवन उलगडत गेलं ते मी पेटलेलं मोरपीस किंवा सोंग या कादंबऱ्यांसाठी मला त्याचा संदर्भ लाभला अशा प्रकारे आपण जे जगतो आपण जे वागतो ते सगळं आपल्या आतमध्ये मुरत असतं आणि जसंच्या तसं ते बाहेर पडलं तर ते लेखन होतं मी आजवर सूर्याची सावली सोंग पुढचं सोंग पेटलेलं मोरपीस भाग एक पेटलेलं मोरपीस भाग दोन आणि वरडेला अशा सहा कादंबऱ्या लिहिल्या आणि त्यानंतर आ, कल्पी म्हणून एक कथासंग्रह आहे आणि दुसरा आत्ता लिहिलेला खुशबू अशा टोटल आठ पुस्तकं लिहिलेली आहेत आणि या व्यतिरिक्त बाकीच्या छोट्या मोठ्या कथा वगैरे आहेतच सगळ्या वेगवेगळ्या वे, ठिकाणी तर मला बरेच लेखक विचारतात की एवढं लिहितो कसं काय आणि लिहायचं कसं हे दोन विषय येतात तर त्याच्यामध्ये परत आणखी एक टप्पा येतो की एवढा आवाका कसा असतो म्हणजे कादंबरी म्हणजे त्याचं स्वरूप खूप व्यापक असतं कथा मुळात काय होतं माहिती आहे का माझं तर असं म्हणणं आहे एका टिंबाची सुद्धा कादंबरी असते तुम्हाला ती समजून घ्यावी लागते कादंबरी म्हणजे नॉट नेसेसरी एवढा मोठा ठोकळाचा असा वा नामुक्तमुक असं काही नसतं मुळात त्याच्यात त्याच्यामध्ये जो आशय आहे ना त्याला किती महत्त्व तुम्ही देताय आणि तेवढंच महत्त्व वाचक देतो आहे का याच्यावर त्याचा आराखडा ठरतो की ती कादंबरी आहे का आणि ती किती इंटरेस्टिंग आहे तर अशा मी सहा कादंबऱ्या आणि दोन कथासंग्रह लिहिलेले आहेत तर मला प्रश्न असा विचारला जातो की तू लिहितो कसं तर माझं असं फ्रँकली स्पीकिंग आहे म्हणजे म्हणणं आहे की आपण जे जगतो ना ते लिहिलं तर खऱ्या अर्थाने ते, ते उमटतं आता ज्या सहा कादंबऱ्या आहेत ह्या सहाच्या सहा, सहा कादंबऱ्या किंवा बाकीचे दोन कथासंग्रह या प्रत्येक कथासंग्रहातल्या प्रत्येक शब्दामध्ये नाही पण प्रत्येक पानावर साहा, साहा मी स्वतःला शोधतो म्हणजे ह्या सहा कादंबऱ्या आहेत या सहाच्या सहा कादंबऱ्यांमध्ये मला मी दिसतो पहिली जी सूर्याची सावली कादंबरी लिहिलेली ना ते लिटरली मी माझ्या स्वतःची माझ्या स्वतःच्याच घरावर लिहिले की माझ्या घरामध्ये कशाप्रकारे अंधश्रद्धा होती माझे वडील कशाप्रकारे अंधश्रद्धाळू होते बॅकग्राऊंड कसं आणि हे सगळं त्याच्यामध्ये आलेलं जेव्हा मी सोंग लिहिली त्या सोंगमध्ये तो जो मुलगा आहे संजा म्हणून तो संजा लिटरली साडी घालून गावाच्या यात्रेमध्ये नाचतो आणि मी स्वत मी स्वत गावाच्या यात्रेमध्ये साडे घालून नाचलेलो आहे बरोबर त्यामुळं काय होतं जेव्हा तुम्ही ते करताना मग ते ते फील केल्यावरच तुम्ही त्याच्यावर लिहू शकता म्हणजे मी अशी हाताची घडी घालून छान ए सीमध्ये बसलो आहे आणि असं आव काय म्हणतात त्याला समोर एखादं वॉल पेंटिंग त्याच्याकडे पाहून मी अमेरिकेचं नाही लिहू शकत मला तिथं गेलं पाहिजे तिथल्या लोकांमध्ये मिसळलं पाहिजे किंवा मी ए सीमध्ये बसून गावाकडच्या शेताचं नाही लिहू शकत मला शेतात गेलं पाहिजे तिथलं मला स्वतः ते कुदळ फावडं घेऊन शेतामध्ये उतरलं पाहिजे तेव्हा मी शेतकऱ्यांची वेदना लिहू शकतो त्याशिवाय लिहू शकत नाही त्यामुळं माझं प्रत्येक लेखकाला तळमळीचं म्हणणं आहे की तुम्हाला जर लिहायचं असेल निदान एक अनुभव म्हणून तरी ती कृती करायला हवी असं नाही आहे की प्रत्येक कृती करावीच लागते जर तुम्ही फील केली तरी सुद्धा ती तुम्हाला त्याच्या जागी तुम्ही स्वतःला शोधलं म्हणजे आता समजा मला बी लिहायचं आहे गरज नाही की मला स्वतःच भीक मागितली पाहिजे पण मी भिखारी असतो तर मा माझे काय हाल झाले असते हे जरी अगदी त्याच्याशी एकरूप होऊन तुम्ही अनुभवलं ना तरी सुद्धा होऊ शकतात तसंच कारण याचं उदाहरण मी देतो पेटलेलं मोल्पिसबाबत कारण पेटलेलं मोरपीस ही कादंबरी आहे दोन लेसबियन मुलींची लेसबियन मुली दो त्या दोघींची लव्ह स्टोरी त्या दोघींचा आहे माझा काही संबंधच नाहीये मी कसं अनुभवू शकतो एखाद्या मुलीला म्हणजे मी मुलगी नाही होऊ शकत पण ती लिटरली पेटलेलं मोरपीस लिहिताना मला स्वतःला असं फील व्हायचं की मी मुलगीच आहे मग मी जर मुलगी असेल तर मुलीचे काही इमोशन्स असतील हे इतके मला पद्धतशीर जाणवत होते आणि हे जाणवतात आणि इव्हन मी तुम्हाला सुद्धा सांगतो तुम्ही जेव्हा पेटलेलं मोरपीस ही कादंबरी ऐकता तेव्हा तुम्ही सुद्धा जेंडर विसरता तुम्ही स्त्री आहात की पुरुष आहात हे विसरता आणि त्या मुली जी माधी आणि सोनी या ज्या मुली आहेत त्या मुली तुम्ही स्वतःला अनुभवता तसंच सेम सेम याच्याबाबत कशा सोंगच्या बाबतीत सोंगच्या मध्ये एक हिजडा कॅरेक्टर आहे तर तो, तो इतका जेन्युअन आहे ना की आपल्याला नंतर नंतर आपण हिजडा आहोत असंच वाटतं आणि मी जेव्हा लिहित होतो ना तेव्हा मला सुद्धा मी तो हिजडा आहे असंच वाटत होतं एवढं जर तुम्ही एकरूप होत असाल तर तुमच्याकडनं ते होतं एकच व्हायचं मी एक छान उदाहरण देऊ शकतो मी इरोटिक लिहितो स्टोरी टेलसोबत तर मी एकदा काय झालं इरोटिक लिहित होतो घरामध्ये दुपारची वेळ होती दुपारची नाही चार पाच वाजताची वेळ होती आणि मी इरोटिक लिहित होतो आणि फुल छान असा प्रणय प्रसंग की त्याची ती हिरोईन आहे ती बेडवर आहे हा आहे हा शर्ट काढतोय वगैरे ती त्याला बोलवती असं फुल धुंद होऊन पटपट पटपट टाईप करत होतो आणि बायकोने दरवाजा उघडला आणि मी तिच्याकडे पाहिलं ती म्हणली तू हे जो टिकली हो म्हटलं हा मी जाते म्हणली परत शाळेत म्हणजे तुमच्या डोळ्यामध्ये तुमच्या बॉडीमध्ये ते कॅरेक्टर सामावलं पाहिजे म्हणजे प्रत्येकाचे पार्टनर आपल्या पार्टनरला व्यवस्थित ओळखत असते तिने फक्त नजरेत ओळखलं की हा गेलाय कामात ना हा एवढं टिकली होतोय आतमध्ये गेलंच नाही पाहिजे इतकं ते व्यवस्थित तुमच्या आतमध्ये भिनलं पाहिजे हे झालं कॅरेक्टरचं वातावरणाचंही असंच असतं मी पेटलेलं मोफीसचा एक खूप मला प्रचंड आवडणारा प्रसंग म्हणजे माधे आणि सोनी या दोघी विहिरीच्या काठावर आहेत मुसळधार पाऊस पडतोय मक्याचं शेत आहे हिरवळगार आभाळ पूर्ण काळ झालाय मुसळधार म्हणजे प्रचंड पाऊस पडतोय दो दो त्या दोघींनी एकमेकांना मिठी मारले त्या किस काढतायत आणि किस करता करता त्या विहिरीमध्ये स्वतःला झोकून देत आहेत तर तो, तो प्रसंग लिहित होतो त्या वातावरण निर्मिती इतकी अशी करत होतो ना मला डोळ्यासमोर असं वाटत होतं आणि एका क्षणाला मी थांबलो आणि पटकन बाहेर जाऊन पाहिलं पाऊस पडतोय की काय म्हणजे मला स्वतःला इतकं फील होत होतो की लिटरली पाऊस पडतोय म्हणजे आपण एखाद्या कॅरेक्टरला थंडी खूप थंडी हे लिहित असतो ना तेव्हा असं मलाच कुडकुड वाटायला पाहिजे मला ती थंडी जाणवायला पाहिजे तर ती शंभर टक्के तुम्ही त्याच्यामध्ये सक्सेस झाला तुमच्या डोक्यावर एसी चालू आहे आणि तुम्ही समोरचा खूप उन्हामध्ये बसलाय नाही होत ए सी चालू असून जर तुम्हाला घाम फुटला आता समोरचा कॅरेक्टर उघड बसला हे पद्धतशीर मांडलेलं असताना जर तुम्ही तर मला वाटतं आहे हे कॅरेक्टर कुठलंही कॅरेक्टर असो हो, ते कॅरेक्टर जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये भिनवताना शंभर टक्के ते परफेक्ट होतं जो कोणी जे विचारतात मला की लेखनाची काय स्किल वगैरे मला माहीत नाही मी ते लेखनाचे स्किल वगैरे शिकलेलं नाही जे शिकलो होतं ते जर्नलिजमच्या शिकलो होतो ते रस्ते खड्डे पडले ते ट्रॅफिक जाम झालं वगैरे मला पुस्तकातलं लेखन एका शब्दाने मी शिकलेलं नाही का कादंबरी कशी लिहावी असे क्लास असतात म्हणजे सॉरी चांगले ते ते शिकावेत मला हरकत नाही पण माझं एवढंच पॉप म्हणणं आहे की तुम्ही ते जगावं कॅरेक्टर तुम्हाला जे काही लिहायचंय ते कॅरेक्टर तुम्ही जगावं आणि तुमच्या जगण्यातनं आलेलं लेखन असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही शंभर टक्के यशस्वी होता तर झाला हा पार्ट लेखन कसावं असावं याचा दुसरं त्याचा आवाका किती असतो मुळात काय होतं किंवा स्पीड किती असावा असं तसं मला असं वाटतं की जोपर्यंत माझा मूड आहे तोपर्यंत मी लिहिलं पाहिजे आता गंमत असं होतं गंमत अशी होती काहीजण मला म्हणतात की आम्ही टाईम लावून लिहितो की मी रोज रात्री साडे अकराला बसतो आणि साडेतीन वाजता उठतो काय संबंध म्हणजे आज माझी साडे अकराला बायकोवर भांडणं झाली होती मी कस काय लिहिला बसून मी कस काय लिहू शकतो वेळेनुसार लेखन होत नाही मूडनुसार लेखन होतं असं माझं म्हणणं आहे प्रत्येकाचं वेगळं असू शकतो मी माझं सांगतो माझं मूडनुसार लेखन होतं म्हणजे मला अगदीच पहाटे चार वाजता जागा आली अचानक असं वाटलं अरे आपण लिहायला बसावं मी लिहायला बसतो सात सात दिवस असं वाटतच नाही मला लॅपटॉपच उघडावं मी लॅपटॉपच उघडत नाही पण जेव्हा लिहायला बसतो तेव्हा ते छान होतं कारण तुम्ही इथून आलेला असतं ते घड्याळानुसार लेखन नसतं असं माझं म्हणणं आहे हृदयानुसार लेखन असतं तर हे झालं लेखनाचा इंटरेस्ट असा आणि हा जर इंटरेस्ट असेल ना तर त्याला लिमिटेशन नसतं म्हणजे जेव्हा तुम्ही काळजातून लिहिताना ते तुम्ही दोन पानं लिहिली दहा पानं लिहिली शंभर पाने तुम्ही कितीही लिहू शकता पण ते काळजातून आला यायला हवं आणि तुम्ही काय म्हणते त्याला शब्दमर्यादा पानांची संख्या वगैरे असलं लिहित बसलं तर ते अजिबात होत नाही हे नंतरच्या टप्प्यात होतं सुरुवातीला जेव्हा तुम्ही मनापासून लिहिताना मग तुम्हाला नंतर नंतर कळत जातं की आपला इंटरेस्ट इथपर्यंत का आपण म्हणजे नंतर इतकं आपण स्वतःला इतकं त्याच्यामध्ये व्यवस्थित बांधून ठेवू शकतो ना म्हणजे मुळात सुरुवातीला मोकळंच सोडलं पाहिजे सुरुवातीला पण जेव्हा त्याची पूर्ण रूपरेषा तयार असते ना की बरोबर आपण त्या ठिकाणी थापतो अदरवाईज प्रत्येक पिक्चर दहा तासाचा झाला असता असं नाही ना आपल्याला तीन तासामध्ये किंवा दीड तासामध्ये समोरच्याला तेवढा एंटरटेनमेंट पण द्यायचं आहे जो संदेश द्यायचा तोही द्यायचा आहे तर मला वाटतं की ही त्या लेखनाची प्रोसेस असू शकते कोरोनामुळे भारत लॉकडाऊन झाला ना तर त्या टायमिंगमध्ये पण प्रचंड मला लेखनाला संधी मिळालेली कारण सगळं स्टेबल होतं आणि मग असं वाटलं की ह्या लॉकडाऊनमध्ये आपण काहीतरी लिहिलं पाहिजे म्हणजे मी आधी जे म्हणलं लेखकाने प्रत्येक गोष्टीवर लिहिलं पाहिजे तर मला लॉकडाऊन दरम्यान मी अशीच एक पोस्ट लिहिली होती की आभाळातून सॅनिटायझर फवारणी वगैरे होणार आणि ती प्रचंड व्हायरल झाली आणि ते व्हायरल झाली त्या शिव्या खाल्ल्या वगैरे ते बाजूला राहिलं पण त्या टायमिंगमध्ये असं वाटलं की एखादी फॅमिली इन केस पुण्यामध्ये आली आहे आणि लॉकडाऊन झाला मग पुढं काय मग माझं स्टोरीटेलचे जे सुखीर्द आहेत त्यांच्याशी बोलणं झालं की अरे माझ्याकडे अशी अशी भारी स्टोरी आहे की एखादी फॅमिली पुण्यात आली आहे आणि ती अडकली आहे ते पूर्ण टिपिकल गावाकडची एखाद्या मी माझी फॅमिली पाहतो आहे तो म्हटला लिहू शकतो का म्हटलं हा तर त्याच्यामध्ये आम्ही चिकले फॅमिली ॲट होम क्वारंटाईन असे स्टोरी लिहिली आणि भन्नाट तीसुद्धा प्रचंड चालली आणि मग ती कोरोनाशीच रिलेटेड होती त्यामुळं लोकांनी ती प्रचंड ऐकली कारण प्रत्येक माणूस घरात अडकला होता मग त्याच्यामध्ये तिचं एका एक मुलगी तिचं लफड आहे गावाकडे ती इकडे अडकलेली आहे मग तो एक माणूस आहे माथारा आणि बरेच इतक्या कटकटी गावाकडच्या लोकांच्या प्रचंड कटकटी असतात जेव्हा ते शहरात येऊन राहतात तर त्या प्रचंड कटकटी मांडल्या आणि त्या प्रचंड चांगल्या पद्धतीने गेल्या पुढे सरकत गेल्या तर आम्ही तो एक प्रयोग केलेला याच्यामध्ये कोरोनाच्या काळामध्ये तर मला वाटतं की लॉकडाऊननंतर खूप चांगला स्कोप मिळालेला आहे ले प्रत्येक लेखकाला मिळालेला आहे ले अर्थात त्याने तो स्वतःच्या चांगल्या चांगल्या स्टोरी समोर आणून तो डेव्हलप करायला हवा या लॉकडाऊनमध्ये सगळे व्यवसाय ठप्प पडले होते पण पर... हे जे आहेत ना ऑनलाईन स्ट्रीमिंगचे ते नेटफ्लिक्स ॲमेझॉन किंवा आता हे टेल प्रचंड यांनी स्कोप दिलेला आणि त्यांना तेवढा कंटेंट अपेक्षित आहे जर आपल्याकडे तेवढा स्ट्रॉंग कंटेंट असेल कारण आपण पाहतो आहे की या लॉकडाऊनच्या दरम्यान ते कंटेंटचे इतकी बोंब झाली होती ते महाभारत आणि रामायण त्या परत रिपीट केल्या होत्या एवढी कंटेंटची मारामारी झाली होती अशावेळी जर आपल्यातले कुठंही लेखकाला वयाचं बंधन नसतं त्याच्या ठिकाणाचं बंधन नसतं त्याच्या धर्माचं पंथाचं जातीचं काही बंधन नसतं लेखकांकडनं फक्त एवढं अपेक्षित असतं की त्याने स्ट्रॉंग कंटेंट प्रेझेंट करावा हे जे आहेत ना सगळे एस्टॅब्लिश कंपनीज स्टोरी टेलसुद्धा यांनासुद्धा अपेक्षित हेच आहे की तुम्ही काय आहात आम्हाला घेणं देणं नाही तुमचा स्ट्रॉंग कंटेंट आमच्याकडे प्रेझेंट करा बस मी तेच करत आलेलो आहे मला असं म्हणणं आहे की तुम्हीसुद्धा करा तुम्ही उद्या आला की मला हाकलून देतील ते तो विषय वेगळा पण पहिल्या टप्प्यात माझं एवढं म्हणणं आहे मला हाकलं तरी चालेल पण तुमचा स्ट्रॉंग कंटेंट तिथं आला पाहिजे कारण आत्तापर्यंत तिथं सगळं स्ट्राँग कंटेंटच आलेलं आहे तर माझंही तुम्हाला हेच म्हणणं आहे की लिहा लिहित राहा आणि कुठेही लिहित राहा म्हणजे असं नाही नॉट नेसेसरी की तुम्ही फक्त पुस्तकच लिहिलं पाहिजे म्हणजे तुम्ही लेखक होता नाही तुम्ही लिहिलं पाहिजे म्हणजे तुम्ही लेखक होता मग तुम्ही ते फेसबुकवर लिहा तुम्ही तुमच्या वहीत लिहा तुम्ही ऑडिओ बुकसाठी लिहा तुम्ही प्रिंट बुकसाठी तुम्ही पिक्चर लिहा नाटक लिहा काही लिहा पण तुम्ही लिहा बऱ्याच लोकांचा असा समज होतो की आपलं पुस्तक नाही मग आपण लेखक नाही आहे असं काही नसतं जो फेसबुकवर लिहिणारेसुद्धा चांगले लेखक आहेत का पण काय होत आहे की तो इतका भडीमार होतो त्यामध्ये शंभर टुका लेखा लेखांमध्ये एक चांगला लेख पण वाहून जातो तर तशी बहुमती तर ज्यांना खरंच वाटतं की आपलं लेखन खूप चांगलं आहे आपल्याकडं खूप चांगल्या गोष्टी आहेत खूप चांगल्या कन्सेप्ट आहेत तर त्यांनी यायला हवं कारण इथून पुढचा काळ आहे ना खऱ्या अर्थाने लेखकांचा असणार आहे ऐंशीच्या अगोदर मला वाटतं एकोणीसशे ऐंशीच्या अगोदर लेखकांना चांगलं मानधन मिळत होतं ऐंशी नंतर दोन हजार वीस पर्यंत मला वाटत नाही जे एस्टॅब्लिश लेखक आहेत त्यांना मिळतं माझ्यासारखे जे छोटे छोटे लेखक आहेत आपल्याला आजवर मिळत नव्हतं पण आता इथून पुढं म्हणजे जसा मी जॉब आहे ऑब्विसली जॉब त्याच बेसवर सोडला पैसे मिळत आहेत म्हणून तर मला वाटतंय आपण चांगलं चांगलं लेखन केलं तर आपण उभे राहू शकतो लेखकांना भरपूर पैसा मिळतो पण तेवढा तो त्याची ते लायकी पाहिजे पाहिजे सगळ्यात महत्वा आपण स्वतःलाच अशा समोर थांबवून पाहिजे की खरंच माझी लायकी आहे का मी चांगलं लिहू शकतो का जर तुम्हाला उत्तर मिळालं ना तर तू चांगलं लिहू शकतो जॉब बिब सगळ्या सोडा तुम्ही पैसे आरामात तुमच्या मागे येतील तुम्ही लेखनाच्या मागे पळा पैसे तुमच्या मागे येतील माझा अनुभव सांगतोय तर बस अजून काही मी जास्त बोलू शकत नाही लिहा सगळीकडे लिहित जा फेसबुकवर लिहा आणि मनसोक्त शिव्या घाला सगळ्यात मला सांगायचं चांगला मुद्दा म्हणजे की लेखकाला शिव्या घातल्या ले पाहिजेत कारण काय होतं माहिती आहे का लेखक म्हणजे त्याची ती, 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 ती कॉलर टाईट होती ना मी लेखक आहे तुम्ही मला कस अजिबात नाही लेखकाला शिव्या तो आपला हक्क असतो वाचक म्हणून मलाही शिव्या घाला मी फेसबुकवर काय काय लिहितो तुम्ही शिव्याही खातो पण त्या पचवल्या पाहिजेत जर तुम्हाला असं वाटत असेल ना की तुमचं लेखन सुधारलं पाहिजे तर तुमची शिव्या खाण्याची तयारी पाहिजे आणि तुम्हाला वाटत असेल की त्या लेखकाचं लेखन सुधारलं पाहिजे तर तुमची त्याला शिव्या देण्याची तयारी पाहिजे जो लेखक शिव्या खातो तो सुधारतो धन्यवाद <प्रेणा>